आधी तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मंगळवार आज आहे काल भैरव जयंती संध्याकाळी कापूर सोबत जाळ्याची आहे आपल्याला ही एक वस्तू कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आज आहे पाच डिसेंबर आणि वार आहे मंगळवार आज आलेली आहे कालभैरव जयंती तर या दिवशी आपल्याला कालभैरव जयंती ही कालाष्टमीला साजरी केली जाते कालभैरव हे भगवान शिवांचंच रूप आहे भैरवनाथाचा अर्थ भयंकर आणि पालपोषण करणारे असा होतो काळदेखील त्याला घाबरतो म्हणून त्याला कालभैरव असं म्हटलं जातं अष्टमी असल्याने काही भागामध्ये याला काल अष्टमी देखील असं म्हटलं जातं कालभैरव हे धर्माच्या भक्ताचे आणि कालभैरव धर्माच्या भक्ताचे आणि अतिशय प्रिय असलेल्या आणि सामाजिक नियमांचे पालन करणाऱ्यांचे कालपासून रक्षण करतो तर आपण त्यांची कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंती म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण त्यांची सेवा उपासना वर्त केले तर नक्कीच ते आपलं प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंबावरती जे वाईट संकट आहे त्यातून आपली सुटका होईल म्हणजे कालभैरवनाथांची सेवा आपण फक्त कालभैरव जयंती दिवस दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशीच करू शकतो इतर दिवशी आपल्या देवारामध्ये त्यांचा फोटो नसतो किंवा आपण त्यांच्या मंदिरामध्ये देखील जात नसतो फक्त आपण त्यांची सेवा कालभैरव जयंतीच्या म्हणजे आष्टीच्या दिवशी करत असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी त्यांच्या मंत्राचा कालभैरव अष्टक देखील वाचायचा आहे म्हणजे होईल तेवढी कालभैरवाची सेवा करायची आहे तर मी, तुम्हाल तुम्हाला मी तुम्हाला आज अतिशय महत्त्वाचे एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत अशी एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे जे नऊ नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर आपल्या कुटुंबावरती वारंवार काही संकट येत असतील तर काही विघ्न येत असतील आपल्या कुटुंबातील सदस्यांचे महत्वाचे काम पूर्ण होत नसतील घरामध्ये वारंवार भांडणं कटकटी चालू आहे मतभेद आहे अशा अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तर तसेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही किंवा घरामध्ये आजार पण देखील खूप वाढलेले आहे वृद्ध व्यक्ती किंवा छोटे मुलं घरातले व्यक्ती सतत आजारी असतील तर अशा अडचणी आपल्या घरामध्ये असतील तर तर हा उपाय आपण आज नक्कीच करायचा आहे तसेच एखाद्या गोष्टीची वारंवार आपल्याला भीती वाटणे घाबरणे किंवा आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची भीती कायम राहणे यासारख्या अडचणी आपल्या मनामध्ये असतील तर तर आवर्जून आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहानंतर नंतर रात्री आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात कापराच्या वड्या लागणार आहे तुमच्याकडे भीमसेम कापूर असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे तो नसेल तर इतर कोणताही कापूर तुम्ही घ्यायचा आहे तर आपल्याला त्या कापराच्या वड्या आपण ज्यामध्ये कापूर जातो तर स्टँडमध्ये ठेवायचा आहे आणि शुद्ध आपल्याला गायीचं तूप घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे कापूर भिजन एवढं तूप त्यावर टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काळी मोहरी टाकायची आहे तर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती घेतली तरी चालेल तीन लवंगा आणि तीन विलायची आपल्याला घ्यायची आहे तर लवंग आणि विलायची चांगली असायला हवी लवंगाला वरती फूल असायला हवं आणि जी विलायची आहे ती कीड लागलेली नसावी चांगल्या तीन विलायची आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ आपल्याला कुठल्याही आपण पूजेचे साहित्य किंवा किराणाच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल तिथून आपण काळे तीळ आणायचे आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे तर बघा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिडपणा करत असेल किंवा कोणत्याही व व्यक्ती आपल्या घरामध्ये सतत म्हणजे चिडचिडापणा किंवा हट्टीपणा करत असेल अशी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याला काय करायचं आहे बघा पिवळी मोहरी आपण जी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी घेतलेली आहे ती आणि तीन लवंगा तीन विलायची आणि ते काळे तीळ आहे ते एका डिशमध्ये घेऊन आपण आपल्या घरातील आजारी व्यक्तींवरून किंवा आपल्या घरामध्ये जी व्यक्ती सतत चिडचिडपणा करत असेल किंवा आजारी व्यक्ती असेल छोटे मुलं चिडचिडपणा करत असेल त्यांच्यावरून आपल्याला ते तीन तीन वेळेस उतरून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे आपण जे कापूरचं स्टँडमध्ये पा, सात कापराच्या वड्या टाकलेल्या आहे आणि तूप त्यावर टाकलेलं आहे ते, टाक ते आपल्याला पेटवायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या ह्या वस्तू घेतलेल्या आहे त्या आपण त्या कापरावरती जाळायच्या आहे जा तर ते प्रज्वलित असताना ते भांडं आपण जे स्टँड आहे ते उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते प्रज्वलित केलेलं आहे ते कापूरचं स्टँड घेऊन आपण संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे असं केल्याने घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी वाईट शक्ती किंवा वाईट संकट आहे किंवा वाईट बाधा आहे त्या दूर होतील अगदी आपल्याला घराच्या प्रत्येक न कोपऱ्यामध्ये रूममध्ये सगळीकडे ते फिरवून आणायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती कापूर शोषून घेईल म्हणजे त्या घरावरती त्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट वाईट वेळ येणार नाही सर्व विघ्न अडचणी दूर होतील सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू आपण त्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यामुळे व्यक्तीवरील सर्व अडचणी बाधा आहे संकट आहे ते दूर होतील घरामध्ये लहान मुलं आहे वारंवार चिडचिडपणा किरकिर करत असतील त्यांच्यावर देखील आपण ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहे थोड्या वेळ आपण जे कापूरचं स्टँड आहे घरा ते घरामध्ये ठेवायचं आहे आणि नंतर उचलून आपण ते आपल्या मुख्य दरवाजावर ठेवायचं आहे तर हे संपूर्ण जळेपर्यंत घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील उजव्या साइडने आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जर ते पूर्ण जळलं नाही तर आपण ते कुठं फेकू न देता एखाद्या कुंडीमध्ये दे किंवा जिथे माती आहे थोडासा खड्डा खांदून त्यामध्ये आपण त्या वस्तू पुरायच्या आहे तर आपण हा कापूर तुपामध्ये भिजवल्यामुळे ते कापूर जास्त वेळ प्रज्वलित राहतो जास्त वेळ पेटलेला राहतो त्यामुळे आपण घरात प्रवेश करताना आपले ते उजव्या साईडला येईन असं आपण तो मुख्य दारवा दरवाजावर बाहेरच्या साईडनी उजव्या साईडला ठेवायचा आहे तर नक्कीच तुम्ही आज संध्याकाळी आज आहे काल भैरव जयंती तर आज संध्याकाळी सहानंतर तुम्ही नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळल्याने घरातील सर्व सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची प्रगती होईल कुटुंबावर कधीहीच वाईट संकट येणार नाही त्यासाठी नक्की तुम्ही कापूरसोबत ही एक वस्तू जाळायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी सिंमतल लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद